मैं हूँ सुचित्रा और आप देख रहे हैं भारत न्यूज टीवी। आइए देखते हैं आज की कुछ खास खबर। 1 मार्च तक कर्फ्यू लगाया गया है। यहाँ टैनी रोड का मंजर देख, पूरा गाड़ी यहाँ पर आना जाना सब कुछ मना है, सिर्फ आदमियों का है, गाड़ियों वगैरह आना जाना मना है। आज यहाँ पे जो कर्फ्यू लगाया गया है पूरे भारत के अंदर 35 तक, इसके बारे में आप बताइए क्या करें? अभी यहाँ पर ड्यूटी तो लगी है। अच्छा। अब फर्स्ट ऑफ ऑल क्या है, सेक्शन 144 चल रहा है। अच्छा। और कर्फ्यू लगाया, इसमें जो है पब्लिक भी थोड़ा सा कोऑपरेट कर रही है। यहाँ ज़्यादा कल के मेडिकल प्रॉब्लम ज़्यादा है यहाँ के लोगों का। और यहाँ क्या है, जब हम लोग ड्यूटी करने के लिए आए हैं तो थोड़ा सा यहाँ की जिस जगह पर हम हैं यहाँ पर पब्लिक भी थोड़ा हमारे साथ कोऑपरेट कर रही है। अच्छा। हमारी बात को मान रही है। अच्छा। वो जा रही है, लेकिन जो 144 सेक्शन जो लगाए थे वो जो है सक्सेसफुल रहा है। अच्छा। किसी किस्म का किसी को कोई तकलीफ नहीं है। अच्छा। कुछ शर पसंद आते हैं और उनको थोड़ा सा समझा कर भेजना पड़ता है। अच्छा। बस हम लोग कर रहे हैं, हमारी टीम को लेकर हम लोग मेहनत कर रहे हैं नेशन के लिए। बस हम ना क्या है, आप लोगों का साथ भी चाहिए। सही बात, शुक्रिया। टानी रोड सर्कल इधर, पेरियार नगर सर्कल बिजी रोड ಇದು. ಹೌದು. ಪಬ್ಲಿಕ್ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಲ್ಪ ಜನನೇ ಓಡಾಡ್ತಾ ಇದೆ. ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಾಸ್ಪಿಟಲಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರೋರು ಮಾತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ. ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ, ನಾವು ಕಂಟ್ರೋಲ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಜನ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪೊಲೀಸರು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿದರು, ಇಲ್ಲಿ ಜನ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿದರು. ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಇದು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಜನಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದೇ ಆಗೋದಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟು ಇದು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜನ ಎಲ್ಲ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಓಡಾಡಿದ್ರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಪ್ರಾಣ ಹೋಗ್ಬಿಡ್ತದೆ. ಅವ್ರ ಪ್ರಾಣಕ್ಕೇ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ಮನೆಯಿಂದ ಆಚೆ ಬಂದು ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಪೊಲೀಸವ್ರಿಗೆ. ಒಳ್ಳೆ ಇದು ಸರ್, ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಸಗಾಯಿ ರಾಜ ಅಂತ, ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕ್. ಹಾಕ್ತೀನಿ ಸರ್, ಎಲ್ಲರಿಗೆ ಹಾಕ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಿಮ್ಮ ಟಿವಿ ಯಾವ ಟಿವಿ ಸರ್? ಭಾರತ್ ನ್ಯೂಸ್ ಟಿವಿ. ಭಾರತ್ ಟಿವಿ ಅವ್ರಿಗೆ ಚಾಲು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. बाकी की खबरों के लिए बने रहे भारत न्यूज टीवी के साथ. तब तक के लिए धन्यवाद.